तर विदर्भाची पंढरी आणि आई रुक्मिणी देवी मातेची पालखी काल संध्याकाळी अमरावतीमध्ये दाखल झालेली आहे. आई रुक्मिणी मातेच्या पालखीचं यंदाचं 430वा वर्ष आहे. यावेळी राजापेठ चौकामध्ये आमदार रवी राणांकडून वारकऱ्यांचं स्वागतही करण्यात आलं. त्यासोबतच आज सकाळी ही पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली. तर रुक्मिणी मातेची पालखी काल संध्याकाळी अमरावतीमध्ये दाखल झालेली होती. यंदाचं पालखीचं 430वं वर्ष आहे. राजापेठ चौकामध्ये आमदार रवी राणा यांच्याकडून पालखीचं स्वागत करण्यात आलं. आज सकाळी ही पालखी पंढरपूरच्या दिशेनं पुन्हा एकदा मार्गस्थ झालेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.